छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे तर एका बाजूला मध्य प्रदेशमध्ये आपण बघतोय शेवटचे 8 दिवस उरलेले आहेत आणि सगळं रणांगण या निवडणुकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. लोकसभा सभापती खासदार सुमित्रा महाजन या सुद्धा मध्य प्रदेश निवडणूक प्रचारात सहभागी झालेल्या आहेत. इंदूर परिसरातली मराठी बहुल भाग ज्या ठिकाणी मतदारांसोबत त्या बैठका घेत आहेत, राज्यात भाजप सरकारनं कसा बदल घडवून आणलाय त्यांनाच पुन्हा संधी द्या असं आवाहन त्या करताना दिसून येत आहेत. त्यांच्याशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी संवाद साधला. राज्य सरकार देखील भाजपचं आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा जनतेच्या अनुषंगाने कसा झालेला आहे या गेल्या काही वर्षांमध्ये? अशा कोणत्या मुख्यतः योजना ज्या राज्याच्या एक पायोनियर म्हणून ठरल्या गेल्या असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट अशी आहे ना की कधी कुठे ना कुठे संस्कार आणि संस्कृती आणि त्या संस्कार युक्त माणसं यांचा कुठे ना कुठेतरी प्रभाव हा असतोच. आणि ही संस्काराने युक्त कार्यकर्ता हे काम कसं करतात, त्यांच्या हाती नेतृत्व आलं की मग कसं त्या नेतृत्वाला उजळवून टाकतात, ह्या सगळ्याचं चित्र जर पाहायचं असेल तर मला असं वाटतं मध्य प्रदेशात आपल्याला पाहायला मिळेल आणि इंदोरमध्ये तर नक्कीच. एक शेवटचा प्रश्न की उत्तर मध्य प्रदेशच्या निवडणुकीचं सगळीकडे सुरू आहे, तुम्हाला वाटतं की जनता परत एकदा भाजपचे कमळ हातात घेईल? मला असं वाटतं जनता समजदार आहे आणि काम करणार कोण आहे, काम उत्तम रीतीने कुणी केलंय, कसे संस्कारक्षम कोण आहे, हे सगळं कुठे ना कुठेतरी किती झालं तरी सामान्य व्यक्ती सुद्धा ती घरात बसलेली जर बाई असेल जी आई म्हणून आहे कारण तर ती सुद्धा ह्या गोष्टी नक्कीच चांगल्या रीतीने समजते आणि त्या दृष्टीने सहयोग सहकार्य हे चांगल्या गोष्टींसाठी जरूर मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी सहकार्य मिळेल असं आवर्जून सांगतायत. सुमित्रा महाजन ज्या इंदोरच्या खासदार आहेत यांनी खास बातचीत केली News18 लोकमतशी आणि त्यांनी सांगितलं की जनता चांगली समजते, त्यांना नेमकं काय हवं असतं आणि भाजपाच्या पाठीशी राहील असं स्वरूपात सांग. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह सागर कुलकर्णी, News18 लोकमत, इंदोर, मध्य प्रदेश. राहुल गांधी हे कपोलकल्पित मुद्द्यावर राळ उठवण्याचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे मध्य प्रदेश निवडणुकीचे प्रभारी विनय सहस्रबुद्धे यांनी केलाय. या निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेच मुद्दे नसल्याची टीका सहस्रबुद्धे यांनी केली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. शेवटचे 8 दिवस आलेत प्रचाराचे, कशा पद्धतीने निवडणुकीकडे बघताय? असं की ही निवडणूक सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी आपल्या कामगिरीच्या आधारावर लढवण्यात च्या दिशेने वाटचाल करते आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 15 वर्षाच्या सरकारात असण्याच्या कामगिरीचं एक फार मोठं वजन या प्रचारामध्ये आमच्या बाजूने आहे. याउलट काँग्रेसकडे या विषयात सांगण्याजोगं काही नाही आणि त्यामुळे ते एक प्रकारे ज्याला आपण ट्रिव्हिलायझेशन म्हणतो किंवा किरकोळीकरण म्हणतो तशा पद्धतीने या जनचर्चेला म्हणजे डिस्कोर्सला एक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला असं वाटतं की त्यांनी देखील आपल्या कामगिरीबद्दल बोलावं, लोकांनी दोन्ही कामगिऱ्यांचा संयुक्त तुलनात्मक अभ्यास करावा आणि त्यातून आपलं मत बनवावं जे निकोप लोकशाहीकरता अधिक उपयोगी आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जातात? कारण राहुल गांधी हे केंद्रातले मुद्दे आणतात, राफेलचा मुद्दा आहे किंवा राष्ट्रीय विषय त्यांच्या भाषणात जास्त येतात असा एक सूर सध्या राज्यात दिसतोय. असं की राहुल गांधी हे कपोलकल्पित विषयांवरती राळ उठवून देण्याकरता प्रसिद्ध आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ते पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जर कोणती गोष्ट शिकली असेल तर ती ही की कशा पद्धतीने ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही अशा विषयावरती प्रचाराची राळ उठवून द्यावी आणि एक संदेहाचं वातावरण निर्माण करावं. आम्ही पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सची गोष्ट करतो, ते पॉलिटिक्स ऑफ पॅरानोयाची गोष्ट करतात. आम्ही विश्वासाचं राजकारण करतो, ते संशयाचं राजकारण करतात. हा दोन्ही राजकारणांच्या शैलीतला मूलभूत फरक. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसोबत विवेक कुलकर्णी, News18 लोकमत, भोपाळ. समर्थ